आबा दूध आणलं. नको मला. आबा असं काय करता, थोडंच घ्या एवढं दूध, थोडंच पोटाला आधार. हा, मनाला आधार देणार एखादं औषध मिळेल का? आबा तुम्ही पुन्हा वॉकला जायला सुरुवात करा. हे असं किती दिवस तुम्ही असेच? आता जे काही झालं त्याला कोणाचा काय इलाज आहे? आई निदान तुम्ही तरी. अगं बाई, एकमेकांना धीर देऊन देऊन आम्ही सुद्धा थकून गेलो. तुम्ही बाहेर येता का? एकत्र सगळे मिळून नाश्ता करूया. आज भास्कर आणि सोहम सुद्धा ऑफिसला जायला निघाले, ते दोघं खाली आलेच असतील. ते जात आहेत का? हो. बरं झालं, जितक्या लवकर आधी सारखे व्यवहार सुरू होतील तेवढं बरं. हो, म्हणूनच मी म्हणत होते आबा की तुम्ही सुद्धा जर. वेळ लागेल थोडा पुरी, म्हातारपणात गात्र शिणत, मनही शिणत, पुन्हा सगळं नव्या दमानं सुरू करायचं म्हणजे वेळ लागेल थोडा. पण राहू उभे, काळजी करू नकोस. तिची समजूत घालण्यासाठी म्हटलं खरं, पण कुठून आणू एवढं बळ? बरेच दिवसात गीता वाचली नाही, आज वाचता? तुम्ही कुठे बाहेर चाललाय का? ऑफिसला. काय झालं जानवी? नाही, हे मला काही बोलले नाही ना, त्यामुळे. नाही, सकाळी माझ्याही डोक्यात नव्हतं. तुम्हाला आज ऑफिसला जायलाच हवं का? म्हणजे? नाही, निदान 13 दिवस पूर्ण होईपर्यंत घरी थांबला असता तर. त्यानं काय होईल जानवी? तसं नाही, बरं दिसत नाही म्हणून. काय बरं दिसत नाही आणि कुणाला बरं दिसत नाही?
हे बघ जान्हवी, आम्ही 13 दिवस घरात राहिल्यानं जर आम्हाला दुःख झालं आहे असं सिद्ध होणार असेल ना, तर मी म्हणेन मला नाही झालं आहे दुःख. कोणाला काही हवं ते समजा. नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. हे बघ जान्हवी, हे दुःख आता आयुष्यभर आपल्या सोबतच राहणार. 13 दिवस झाले म्हणून दुःख काही निघून जात नाही, ते राहतच. पण मग मन कशात तरी गुंतवलं म्हणजे निदान ते हलकं होऊन जात. तू दुसऱ्या दिवशी गेलीसच ना किचन मध्ये. आधीसारखीच घरातली सगळी कामं तू सुद्धा करतेस ना, म्हणजे निदान कर्तव्य म्हणून तरी पण करतेस ना. तसंच आहे. सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. इट्स ओके. हा बाबा, तू कधी जाणार आहेस बाबा ऑफिसला? हा नाही, मी पण तुझ्या बरोबर निघीन म्हणतोय. बस 5 मिनिट एवढे जरा आजच्या कॉन्फरन्सचे पेपर तयार करतो, शर्ट अडकवतो आणि निघतो. पण तुम्ही कुठे निघालात बाबा? अरे गावाला जायच्या आधी ती युनियनची काम. बाबा कॉफी घेऊन जायचंय. वा. आणि श्रेया, तू कधीपासून जायला लागणार आहेस ऑफिसला? मला तेच कळत नाही हो बाबा, म्हणजे ऑफिसला जाऊ की नको. रमा मॅडमना भेटावं असं वाटतंय, पण भेटून काय बोलू? म्हणजे अशा वेळी काय बोलतात मला नाही हो कळत. हे बघ, सहानुभूतीला भाषेची गरज नसते, नुसत्या स्पर्शातनं देखील ती कळते. तुला गेलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. अगं अशा वेळी माणसं खूप हळवी झालेली असतात, त्यांना आधाराची गरज असते. पण मॅडम येत असतील ऑफिसला, नीता मॅडमना माहीत असेल, मी त्यांना फोन करून विचारते आणि मग जाऊन येते. चला चला. आणि श्री, आज न विसरता मावशीला फोन करून कळव की आम्ही इथे सुखरूप पोचलो म्हणून. हो. आणि तू, 15 दिवस आपण इथे नव्हतो, घरात काय हवं नको काय बघा, आणि नसेल तर वाण्याकडे यादी दे, म्हणजे तो संध्याकाळपर्यंत सामान आणून टाकेल. हो. आणि आज तुम्ही सुद्धा लवकर या. बरोबर. चल मऊ, मी गेले. बैजू गौरा काय झाला असं तुला? मी विचार करते. काय? की नेहमी असं माझ्या बरोबरच का होत? कस? मी आंब्याच्या झाडावर आंबे पाडायला म्हणून दगड मारते आणि नेमका तो जाऊन मधमाशांच्या पोळ्यावर कसा लागतो? उत्तर सोपं आहे, तुझा नेम खराब आहे. टाटा, साध सरळ सोप्प असं काही नाहीच आहे माझ्या आयुष्यात. नखानं खरवडायला जावं तर कोपरापर्यंत हातात गेलाच पाहिजे. पण खरवडायला जावंच कशाला? ओ हॅलो, तेच काम आहे ना आपलं. आणि माझ्या इतकीच तुझी सुद्धा नख शिव शिवतात. फरक इतकाच आहे की तुला बोचकारण्यात जास्त इंटरेस्ट आहे. बरं माझा इंटरेस्ट सोड, तुझं एवढं का बिनसल्याचं सांग. ती जी बनी आहे ना, जिच्याशी बोलायला मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे मी एक वेगळीच रामकथा पाहिली. काय? कुठल्या तरी डॉक्टरचं कुठल्या तरी नर्सची लफड आहे? त्यात नवीन काय आहे? तिथे एक प्रेग्नंट बाई होती, तिच्याबरोबर आणखीन एक बाई होती, ती पण प्रेग्नंट होती. जरा गप बसशील, मला बोलू देशील? हाच तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम आहे, सगळं स्वतःच बोलायचं, दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. तर ती जी प्रेग्नंट बाई होती ना, तिचं नाव सुभद्रा, इफ आय रिमेंबर करेक्ट. तिच्याबरोबर एक वयस्कर बाई होती जी त्या बाईला घेऊन आली होती. तर ही जी वयस्कर बाई आहे ती समाजसेविका होती, कुठली तरी संस्था चालवते. तर या सुभद्राचं हे 3रं बाळणपण. तिची आधीची 2 मुलं दगावली आणि गंमत म्हणजे या हॉस्पिटलवाल्यांनी तिला ती मेलेली मुलं दाखवली सुद्धा नाही. अगं बोल ना काहीतरी, नुसती बघतेस काय? माझी बोलायची वेळ आली तर. मोना, या सगळ्या कथेत अजब काय?
एक समाजसेविका एका बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते, हे नॉर्मल आहे. ती बाई तीनदा बाळंत झाली, दोनदा तिचं मूल दगावलं. दुर्दैवी असलं तरी यात ॲबनॉर्मल काहीच नाही. आणि ते बाळ मेलेलं आहे म्हणून त्यांनी तिला दाखवलं नसेल, मेंटल शॉक बसू नये म्हणून. अरे हो, पण फक्त हॉस्पिटलवाले म्हणतात म्हणून तिने विश्वास का ठेवायचा? हॉस्पिटलवाले खोटं का सांगतील? बरं, आणखीन एक गोष्ट, त्या बाईचं ऑपरेशन झालंय. म्हणजे आधी तिला एक मुलगा आहे, दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी तिने ऑपरेशन करून घेतलं, तरी ती प्रेग्नंट झाली. ऑपरेशन नीट झालं नसेल इन दॅट केस. वा, डॉक्टर आहेत का कोण? आहेत कोण? आणि सगळ्यात मला गंमत वाटते ती त्या समाजसेविकेची. त्या सुभद्राने तिला प्रश्न विचारले तर ही चिडली. ए बाळे, ती समाजसेविका म्हणजे शेवटी माणूसच ना. तिचं नवऱ्याशी भांडण झालं असेल, चप्पल तुटली असेल तिची, डोकं दुखत असेल तिचं. अरे बोलली काहीतरी चिडून यार. हे बघ, तुला वाटतं तितकं ते सोपं नाही आहे मोना. जस्ट शट अप. तू तिथे ज्या कामासाठी गेली आहे ना, ते काम कर. उगाच ह्याच्यावर संशय घे, त्याच्यावर संशय घे. उद्या येऊन सांगशील मला, एक वॉर्ड बॉय बेसमेंट मध्ये मिसाईल ट्रेनिंग कॅम्प चालवतो म्हणून. इतकी पण मूर्ख नाही आहे मी, कळलं ना? गप्प बस. बावळ, येते मी. ये घ्या, पावड आहे धर. चंपे, तुला ढावाय काय? बाबांनी 5 लाख रुपये दिले होते त्या सख्याला. तू मसली कसे ठाव? माझं बाबांचे बोलणं झालं होतं ना, व अन बाबांनी जेव्हा पैसे दिले ना तेव्हा मी तिथंच होतो. आरामखुरानं आपल्या तोंडावर 50,000 हाडाचा तुकडा फेकला आणि स्वतः बाकीचा माल घशात घालून बसलाय. पण आता आपल्याला कधीच कळणार नाही पैसा कुठे ठेवलाय ते. अव तुम्ही जरा सबुरीने घेतलं असत तर. डॉक्यात जाऊ नकोस तू. तू नको मला शहाणपणा शिकवूस. इतके दिवस त्याच्या भोवती गोंडा गोळवत होतीस, काय केलंस तू? एका पुरुषाला नाही पागळ होऊ शकली तू? नाही जमलं, मी काय तसली बाई आहे वय? तुमच्या प्रेमा खातर तेवढं केलं, तो मुर्दा माझ्या अंगाशी लगट करायचा प्रयत्न करायचा. स्वतःचीच किळस येते मला. माझी सती सावित्रीच नाही का तू? ये बघा धनी, तुम्ही मारा जोडा काय बी करा, मी समद सहन करीन. हा, पर हे सांगू नका. चिडली रे चिडली, रुसली माझी वाघीण रुसली. चंपे, हे माझे पंपे. ही चावी कसली आहे ठाऊक आहे का तुला? मला ठाऊक आहे. सांग कसली? त्या सकाच्या खोलीची, तीच मालवणीच्या खोलीची. पैसा घेऊन येताना त्यानं तो पैसा त्याच्या मालवणीतल्या खोलीत दडवला असणार. म्हणजे या गाडीच्या तिकीट होतं ना, व मला समजलं नाही गाडी नेमकी थांबते कुठं. माझ्या आत्ता ध्यानात येतंय, सकानं तो पैसा त्या मालवणीच्या खोलीतच दडवलाय. अवधानी, नाही नाही, तिथं नाही जायचं आपण. का? अव तिकडे पोलिसांचा सखत पहारा असेल. आपण गेलो म्हणजे मेलो. माझा पैसा काय तिथं सडत ठेवून देऊ काय? अव असं काय करता, आपल्याकडे 1.5 लाख रुपये आहेत ना, ते घेऊ आणि दूर कुठे तरी निघून जाऊ. आणि हे समद प्रकरण थंड झालं कि मग येऊ. हा, तो पैसा आहे ना खोलीवर, तो कुठे जातो या? बराबर. आणि त्या सकाच्या खोलीमध्ये उंदराने माझा पैसा खाऊन टाकला, मग पावसामुळे त्या सकाचं घर वाहून गेलं, मग आणि घराला वाळवी लागली, मग काय करू? अहो, पर आपला जीव असं धोक्यात घालून जायचं म्हणजे? तसा बी जीव माझा जाणारच होता. माझ्या डोक्यात ही अक्कल घुसली आणि तुझं ऐकलं मी. तुझ्या बरोबर पडलो नसतो ना तर बरं झालं असतं माझं.
वलटा कोल्टामध्ये मी आणखीन तारीख मागून घेतली असती. त्याच्या वलटा कोल्टात मी अपील केलं असतं आणि तारखावर तारखा तारखावर तारखा पाडीतच राहिलो असतो. अरे फाशीचा कैदी म्हणून माझा स्टँडर्ड वाढला असता मन. पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे समज घडतंय. हा ससे मीरा माझ्या मागं मी लावून घेतलाय ना, तो तुझ्यामुळे आहे. आणि याद राख आता डोळ्यातनं टिप्प काढशील तर वैताग आलाय माझा तुझे रडणं ऐकून. आणि आता चल माझ्या बरोबर, नाही तर येतील माझे सासरे माझे वरात काढा. चल सर. ॲडव्होकेट गुंजाळांना बोलवलं होतं, ते आलेत. घेऊन या. ओके सर. सर या 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 ॲडव्होकेट कृष्णा गुंजाळ बसा. हो थँक्स. मला कशाला बोलवलं होतं? नाही म्हणजे काय माझी बाहेर जरा कामं आहेत ना. काय झालं गुंजाळ साहेब, एवढे घाबरले आहेत का? मी कशाला घाबरू? मी काय बोला ना काय. याला ओळखतं? हा ड्रायव्हर आहे माझा सायन्ना. सायन्ना त्याचं नाव आहे का? हो हैदराबादचा आहे तो. नाही फोटो नीट पा. आहे नाही होता मेला आहे तो. कसं काय? गोळी घातली डोक्यात. पण त्याच्यात जरा किडे होतेच. म्हणजे तो थोडा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच होता. अच्छा, तरीही तुम्ही त्याला कामावर ठेवला होता? ड्रायव्हर म्हणून ठेवलेला. म्हणजे त्याच्यात तो काय गोंधळ घालणार ना. ही वॉज अ गुड ड्रायव्हर. गाडी कुठे तुमची? ती चोरीला गेली आहे. चोरीला गेली आहे का ड्रायव्हर सकट कोणाला दिली आहे सेवेसाठी? अहो नाही हो, म्हणजे मी कशाला कोणाला देऊ ना गाडी माझी. फॉर एक्झाम्पल देवराम खंडाकडे, प्रताप खंडाकडे किंवा. नाही हो, देवराम खंडाकडे तर वारले आणि प्रताप खंडाकडे पळून गेले आहेत, त्यामुळे ते आता कुठे आहेत मला माहीत नाही. शिवाय ते माझे क्लायंट आहेत, नातेवाईक नाहीत. आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहेत ना, मी माझी ही गाडी त्यांना कशाला देऊ. अरे वा, तयार करून ठेवल्यासारखी उत्तर देत आहे.